प्रवीण दरेकर यांच्या राष्ट्रवादी विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सावंतवाडीत निषेध व्यक्त केला जातोय दरेकरांनी आपलं वक्तव्य मागे न घेतल्यास सिंधुदुर्ग इथं आले तर त्यांचं गाल आणि थोबाट रंगवण्याचा कार्यक्रम केला जाईल असा इशारा चित्रा देसाई यांनी दिला यावेळी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी महिलांनी त्यांच्या बॅनरवर जोडे मारून निषेध व्यक्त केलाय उद्योग व्यापार जिल्हाध्यक्षा चित्रा देसाई यांनी प्रवीण दरेकर यांनी आपलं वक्तव्य माग न घेतल्यास प्रवीण दरेकर हे सिंधुदुर्गात आल्यास त्यांचे गाल आणि थोबाड रंगवण्याचा कार्यक्रम केला जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उद्योग आणि व्यापार चित्रा देसाई माजी नगरसेविका अफरोज राजगुरू जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग आणि व्यापार हिदायतुल्ला खान शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर तालुका कार्यकारिणी सदस्य ऑगस्टिन फर्नांडिस जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग इफ्तेकार राजगुरू कोणाबरोबर तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जावेद शेख पदवीधर मतदारसंघ तालुका अध्यक्ष सावंतवाडी प्रसाद दळवी अल्फिया पटेल अमिषा पटेल सायली पाटकर इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी